नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे, बहुजन नेता लाईव्ह. आपण पाहत आहात शिवसेना उपनेते आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीने निषेध आंदोलन केलेले आहे. पुण्यातील कात्रज भागामध्ये तानाजी सावंत यांचे घर आहे. या घरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणपुटीमध्ये 24 लोक मृत्युमुखी पडलेले होते. याला खेकडे जबाबदार होते. खेकड्यामुळे हे धरण फुटलं असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलेले होते. तेव्हापासून त्यांच्यावर राज्यामध्ये टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात खेकडे सोडून आंदोलन केले. यावेळी तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीने निषेध केलेला आहे. तसेच तानाजी सावंत यांचा राजीनामा देण्याची सुद्धा मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. यावेळी तानाजी सावंत यांच्याशी काही वार्ताहराने संपर्क साधला असता तानाजी सावंत यांनी अजब दावा केल्यामुळे सगळीकडे चर्चेचा विषय निर्माण झालेला आहे. तानाजी सावंत यांनी गेल्या 15 वर्षात धरणाला काही झालेले नाही. धरण खेकड्यांनी घर केल्यामुळे धरणाला गळती लागली. धरणाचे काम निकृष्ट नव्हतं असं तानाजी सावंत यांनी यावेळी म्हटलेलं होतं. तिवरे धरणफुटी ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कोणाच्या हातामध्ये नसतात. ही दुर्घटना होती. गावकरी आणि अधिकाऱ्याशी मी चर्चा केली. त्यांनी यावेळी सांगितलं प्रमाणे हे धरण खेकड्याने पोखरलं त्यामुळे हे फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केल्यामुळं हा राज्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. पाहूया एक रिपोर्ट. तिवरे धरण फोडल्यानंतर खेकड्यांनी त्यांचा मोर्चा आज जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घराकडे वळवला आणि आमच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती कळताच त्यांनी जागरूकता दाखवून या खेकड्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ज्या पद्धतीने या खेकड्यांनी धरण फोडले त्या पद्धतीने या तानाजी सावंत यांचं घर त्यांनी फोडू नये, त्यांच्या जीवाला धोका वाटतो आहे. म्हणून आम्ही हे खेकडे पकडून पोलीस स्टेशनला देणार आहोत की त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल करा. कदाचित या खेकड्यांवरती गुन्हा दाखल झाला नाही तर ते अजून मंत्र्यांची घरं फोडतील आणि अनेकांच्या जीविताला हानी आहे. म्हणून या खेकड्यांवरती गुन्हा दाखल करावा.